Once again, I am here with my new video on a new topic. My dear student, open your mathematics textbook, standard 1, subject mathematics. And today's topic name is heavy and light. Heavy and light. What is the spelling of heavy? Here it is. H-E-A. V Y H E A V Y. Heavy means zard. H E A V Y. Heavy means zard. L I G H T. L I G H T. Light manje halka. Light manje halka. Look at these two examples, a pumpkin and strawberry. Do you like strawberry? Yes, you, all of you, like strawberry very well. Here it is, pumpkin and strawberry. Tell me which object is heavy. कोणती वस्तू म्हणजे फ्रूट म्हणा किंवा भाजी म्हणा, पम्पकिन म्हणजे भोपळा आणि स्ट्रॉबेरी म्हणजे स्ट्रॉबेरी हे फळ आहे. मग या दोन्हीतलं कोणती वस्तू जड असेल? येस, पम्पकिन इज हेवी. पम्पकिन इज हेवी दॅन स्ट्रॉबेरी. पम्पकिन इज हेवी दॅन स्ट्रॉबेरी म्हणजे पम्पकिन म्हणजे भोपळा हा जड आहे स्ट्रॉबेरीपेक्षा. बरोबर आहे की नाही? स्ट्रॉबेरी इज लाईट, पम्पकिन इज हेवी. सो नाऊ मेक दिस कन्सेप्ट इझियर फॉर अंडरस्टँड, वी विल सी सम एक्झाम्पल्स ऑन धिस पेज. सो बालमित्रांनो, अगोदर आपण इथे काय प्रश्न दिला आहे ते पाहूया. आणि या पानावरची चित्र म्हणजेच हेवी आणि लाईट यातला फरक जाणून घेण्यासाठी काही उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत. सो व्हॉट इज द इन्स्ट्रक्शन गिवन हियर? कलर द एम्प्टी बॉक्स ऑर कलर द बॉक्स बिलो द हेवी ऑब्जेक्ट. म्हणजे जो ऑब्जेक्ट, जी वस्तू हेवी असेल, जड असेल असं तुम्हाला वाटतं आहे, त्या वस्तूखालचा चौकोन तुम्ही छान रंगात रंगवा. लुक ॲट दिस फर्स्ट पिक्चर. हिअर इट इज टू ऑब्जेक्ट. वन इज गॅस सिलेंडर अँड सेकंड इज अ बॉटल. तुम्ही पहिल्या चित्रामध्ये गॅस सिलेंडरची टाकी, बरोबर आहे की नाही, आणि एक बॉटल बघताय. आता मला सांगा रे, तुमच्या घरातल्या गॅस सिलेंडरची टाकी तुम्ही उचलू शकता का? उचलू शकता? राईट, तुम्ही असं करू शकणार नाही. वाय? बिकॉज गॅस सिलेंडर इज व्हेरी हेवी. कारण गॅस सिलेंडरची जी टाकी असते ती खूप जड असते, हेवी असते. याविरुद्ध तुम्ही 1 लिटर ब्रिस्लरी किंवा पाण्याची बॉटल सहज उचलू शकता, बरोबर आहे की नाही? कारण ती वजनाने कशी असते? हलकी असते. विच ऑब्जेक्ट इज हेवी इन दिस पिक्चर? गॅस सिलेंडर इज हेवी. ओके, सो आय फील धिस स्क्वेअर अंडर द गॅस सिलेंडर. गॅस सिलेंडरच्या खालचा जो चौकोन आहे तो मी या ठिकाणी रंगवला, कारण गॅस सिलेंडर ही वस्तू जड आहे एका बॉटलपेक्षा, एका पाण्याच्या बॉटलपेक्षा. लुक ॲट दिस सेकंड पिक्चर. हिअर इट इज अ पोमोग्रेनेट. म्हणजे काय रे? सोपं आहे, डाळिंब हातात घेऊन बघितले
पाहिलं असेल. आणि हे फेदर आहे, म्हणजे पिकॉक फेदर, म्हणजे त्याला आपण मोरपंख असं म्हणतो किंवा मोराचं पीस म्हणतो. मग मला सांगा रे, मोराचं पीस जड असेल की डाळिंब, पोमोग्रेनेट? येस, पोमोग्रेनेट इज हेवी दॅन पिकॉक फेदर. पिकॉक फेदरपेक्षा पोमोग्रेनेट हे वजनाने जड असणार आहे. आलं लक्षात? आ, तुमच्या घरात जर मोराचं पीस असेल आणि डाळिंब हे फळ असेल तर तुम्ही दोन्ही हातामध्ये ठेवा आणि प्रत्यक्ष करूनच बघा. जमेल? ओके, लुक ॲट द नेक्स्ट पिक्चर. नेक्स्ट इन्स्ट्रक्शन इज कलर द बॉक्स बिलो द लाईट ऑब्जेक्ट. आता याच्या विरुद्ध करायचं आहे. कोणाला कलर करायचा आहे? कोणत्या बॉक्सला कलर करायचा आहे? जो लाईट ऑब्जेक्ट असेल, जी हलकी, वजनाने हलकी वस्तू असेल, त्या खालचा चौकोन आपण रंगवायचा आहे. सो हिअर इट इज अ बॉल अँड अ बलून. आता बॉलसुद्धा गोल आहे आणि बलूनसुद्धा गोल आहे, पण बॉल हा आकाराने तुम्हाला या ठिकाणी बलूनपेक्षा लहान दिसतो आहे. मग मला सांगा, बलून हलका असेल म्हणजे फुगा, का बॉल हलका असेल रे? करताय विचार? राईट, बॉल जड असणारे आणि बलून वजनाने हलका असणार आहे. बरोबर आहे की नाही? आणि तुम्हाला हे पटकन समजणार आहे, कारण तुम्हाला फुग्यांशी खेळायला पण आवडतं आणि चेंडूबरोबर देखील खेळायला आवडतं. चेंडू हा फुग्यापेक्षा जड आहे. आलं लक्षात? मग समजलं का? लाईट म्हणजे हलका, वजनाने हलका, एल आय जी एच टी, अँड हेवी मीन्स एच ई ए व्ही वाय. हेवी मीन्स जड, जड हलका, अपोजिट वर्ड्स आहेत. बरोबर आहे की नाही? आता आपण पुढं काय प्रश्न विचारलाय ते बघूया. हिअर इट इज अ क्वेश्चन. डिस्कस, डिस्कस डी आय एस सी यू डबल एस, डिस्कस चर्चा करा. आता कशावर चर्चा करायची आहे तो प्रश्न खाली दिला आहे. आर द बिगर ऑब्जेक्ट्स ऑलवेज हेवियर? इथे यांनी प्रश्न विचारला आहे, आर द बिगर ऑब्जेक्ट्स ऑलवेज हेवियर, म्हणजेच डोळ्यांनी मोठी दिसणारी वस्तू ही नेहमी जडच असते का? करताय का विचार? कमी करू. हां, आता तुम्ही विचार करण्यासाठी मी तुम्हाला काही मदत करते. बघा, आता सगळ्या प्राण्यांच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात मोठा प्राणी कोणता आहे? अन एलिफंट, म्हणजे हत्ती. हत्ती हा आकाराने मोठा आहे, मग तो वजनाने पण जास्त असणार. बरोबर आहे की नाही? बरोबर. मग तुम्ही असं म्हणाल की खरोखरच आहे की आकाराने मोठी असणारी वस्तू ही जडच असते, पण बालमित्रांनो, असं नेहमी नेहमी घडेल का रे? मुळीच नाही, असं नेहमी घडू शकत नाही. या उलट तुम्ही बघा, तुम्ही एक तराजू घ्या. बरोबर आहे, एक तराजू घ्या आणि तराजूमध्ये एक किलोचा किंवा अर्धा किलोचा एक दगड मोजून घ्या. दगड तर सापडतो ना तुमच्या अंगणामध्ये, मग तो दगड मोजून घ्या, तो एका पारड्यात टाका आणि दुसऱ्या पारड्यामध्ये तुम्ही जेवढ्या वजनाचा काय घेतलेला आहे, जेवढ्या वजनाचा दगड घेतलेला आहे तेवढ्याच वजनाचा तुम्ही कापूस घ्या. तेवढ्या वजनाचा तुम्ही कापूस घ्या. समजा तुम्ही दगड एक किलो घेतला असेल तर कापूस एक किलो घ्या. मग कापसाचा ढीग तुम्हाला केवढा दिसेल रे? दगडा एवढा असा छोटूसा दिसणार आहे का?
मुळीच नाही. वजन सेम मात्र आकार मोठा. दगड तुमच्या एका मुठीत बसेल पण कापूस हा भला मोठा दोन हाताने सुद्धा आवरणार नाही. म्हणजेच प्रत्येक वेळेला डोळ्यांना मोठी दिसणारी वस्तू ही जड असेलच असं नाही. म्हणजे बघा, तुम्ही एखादा मोठा बलून घेतला, त्यात खूप हवा भरली, बरोबर आहे की नाही? खूप हवा भरलेली आहे आणि तो फुगा मोठा आहे. आणि त्याच्यापेक्षा लहान एखादा चेंडू घेतला तर चेंडू हा वजनाने जास्त भरेल, फुगा हा हलका असतो वजनाने. आलं की नाही लक्षात? म्हणजेच कधी कधी असंही होऊ शकतं की एखादी वस्तू दिसायलाही मोठी आणि वजनानेही जास्त आहे. मात्र कधी कधी असं होतं की एखादी वस्तू दिसायला मोठी आहे पण वजनाने हलकी आहे. आलं की नाही लक्षात? समजलं का? हेवी अँड लाईट, समजलं ना? व्हॉट इज लाईट? लाईट म्हणजे हलका. विच इज लाईट वन? या दोन वस्तूंमधला आला ना फरक लक्षात? विच इज लाईट वन? अ बलून इज लाईट. ओके, आय होप यू अंडरस्टँड दिस पेज व्हेरी वेल. सो आय स्टॉप हियर. वी विल मीट नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर नेक्स्ट टाईम. टिल देन, बाय बाय.